शिवसेनेच्या संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलेत. गद्दारांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्या गाड्या फोडा तुमचा मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्याकडून सन्मान करण्यात येईल अशी ऑफर बबनराव थोरात यांनी दिली आहे. हिंगोली शहरातील महावीर भवन मध्ये आयोजित केलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्ता पदाधिकारी मेळाव्यामध्ये थोरात बोलत होते. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष बांगर शिंदे गटामध्ये गेले, त्यामुळे हिंगोलीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नवा शिलेदार देणार आहेत आणि या पदासाठी हिंगोली जिल्ह्यातून अनेक जण इच्छुक आहेत आणि याच इच्छुकांना बबनराव थोरात यांनी चेतावणी दिली आहे. ते म्हणतात की ज्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये गद्दारांच्या गाड्या ज्या गावामध्ये येतील आणि पहिली गाडी जो फोडेल त्याचा मातोश्रीवर उद्धव ठाकरे कडून सन्मान करण्यात येईल अशा पद्धतीचं हे एक चेतावणी देणारं वक्तव्य थोरात यांनी केलंय. कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी थोरात त्यांच्या केलेल्या वक्तव्याला आक्रमक होऊन प्रतिउत्तर दिले. आवेश शेख, MCN न्यूज, हिंगोली. तुम्हाला आता गावागावामध्ये उभे राहावं लागेल, ह्या गद्दारांना विचारावं लागेल की ज्या देवांच्यामुळे तुम्ही आमदार झाला, खासदार झाला, त्यांच्या पाठीमागे वेळ खंडीर खुपसला, तुम्हाला आता आम्ही गावात येऊ देणार नाही. आणि म्हणून जे जे जिल्हा प्रमुख पदासाठी इच्छुक आहे त्या सगळ्यांना माझं आव्हान आहे, ज्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये ह्या गद्दारांच्या गाड्या ज्या गावामध्ये येतील आणि पहिली गाडी जो फोडेल. याला तुमच्या माहितीसाठी आम्ही पुरून उरू एवढी ताकद या शिवसेनेच्या मावळ्यामध्ये सरसेनापती बाळासाहेब ठाकरेच्या मावळ्यामध्ये आहे. यांनी सांगितलंय की माझी गाडी फोडू, हेमंत पाटलाची गाडी फोडू. अहो आमच्या गाड्या तुम्ही काय, आमच्या गाड्या तुमच्या घराच्या पुढं आणून उभ्या करतो, आमच्या घराल्या आमच्या गाड्याला जर नुसतं टच जर करून दाखवलं तर हा संतोष बांगर शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्याशिवाय राहणार नाही. अहो हा बबन थोरात आता जो म्हणायला नाही जिल्हा प्रमुख करायचे, अरे शिवसेनेचा जिल्हा प्रमुख संतोष बांगर आहे आणि जे कोणी तुम्ही हे जिल्हा प्रमुख करण्यासाठी हे रेसमधील लोक कोणी चेलाचेपाटी आणलेत ना, तुम्हाला सांगतो येणाऱ्या 8 दिवसामध्ये पुन्हा हिंगोली जिल्ह्यामध्ये जर भूकंप जर झाला नाही तर हा संतोष बांगर माझं नाव बदलल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. आज तुम्हाला सांगतो घोडे बाजार चालू झाला, याला जवळ धरायचं त्याला दूर करायचं, याला जवळ धरायचं त्याला दूर करायचं आणि या लोकांकडून पैसे उकळायचे, कोणाला संपर्क प्रमुख सहसंपर्क प्रमुख करायचं, कोणाला जिल्हा प्रमुख करायचं, कोणाला तालुका प्रमुख करायचं, कोणाला शहर प्रमुख करायचं. सन्माननीय माझे गुरु अशोकरावजी नाईक हे तुम्हाला सांगतो की यांना याच बबन थोरातला रात्री 12 वाजता तुम्हाला सांगतो की रेस्ट हाऊसमध्ये बंद करून टाकलं होतं, त्यावेळेस हेच बबनराव थोरात मला फोन करत होते की अशोक राय नाईक साहेबाला तुम्ही सांगा. अशोक राय नाईक साहेबाचं त्यावेळेस काही चुकलं नव्हतं. अरे हे बबनराव थोरात तुम्हाला सांगतो लय विचित्र माणूस आहे.